शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हे आज जिल्हा परिषदच्या उमेदवारीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. आपल्याबरोबर रोहित पवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय सांगाल या विजयाबद्दल. नाही, हा विजय खूप माझ्यासाठी तरी महत्वाचा आहे, कारण हा पहिल्यांदा मी राजकारणात आलो. पण एक विश्वास होता, जे पवारसाहेबांनी अजितदादांनी ताईंनी जे काम केलं आहे, अप्पासाहेबांनी काम केलं आहे, हे खूप बहुमूल्य आहे. आणि हा विश्वास होता की आपले जे मतदार आहेत ते जे हा जो डेव्हलपमेंटची वाटचाल आहे ते कधी विसरणार नाहीत. आणि जे मतेआधिक्य मिळालं आहे मलाही असेल आणि माझे पंचायत समितीचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना जे मिळालं आहे, मला असं वाटतं की हे डेव्हलपमेंटला वोट दिलं गेलं असं माझं म्हणणं. एक योगायोग असा आहे की साहेबांना काल 50 वर्ष झाले राजकारणामध्ये आणि मी आज बहुमताने निवडून आलो आणि आजचा जर कल बघितला हा सर्व राष्ट्रवादीकडे चाललाय, तर मला असं वाटतं की जे सगळे मतदार आहेत आणि सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी साहेबांसाठी त्यांच्या रूपात एक छोटीशी भेट ही मतदानाच्या मार्फत दिली असं मला वाटतं. होते बारामतीतील अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, जावेद मुलानी, जी मीडिया, बारामती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.